नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आईचे आंबे हा भाग आपण कथेचा ऐकत आहात. या अगोदरची आपण जर कथा ऐकली नसेल तर चॅनलच्या पेजवरती जाऊन कृपया ती कथा ऐका, त्यामुळे तुम्हाला कथेचा पुरेपूर आनंद घेता येईल. मावशी समजून आईच्या चुकून दाबले आंबे असा तो कथेचा भाग होता. आता सदरील कथेचा पुढचा भाग चालू आहे. मग मित्रांनो, असं घडलं, त्या दिवशी मी रसिका आहे म्हणजे माझी मावशी आहे असं समजून पाठीमागून जाऊन मी माझ्या आईचे गोळे दाबले होते. इथंपर्यंत तुम्ही कथा ऐकली आहे. ही कथा मला माझ्या एका मित्रांना पाठवली आहे. कारण आता आपल्या चॅनलवरील भरपूर मेंबर ॲक्टिव्ह झाले आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या आत्मकथा आपल्या चॅनलमार्फत लोकांसमोर मांडाव्यात असं वाटू लागलं आहे. तर मग मित्रांनो, पुढं असं घडलं, त्या खोलीतून मी रसिका आहे असं समजून मी तिच्या पाठीमागे जात होतो. थोडं पुढं गेल्यानंतर तिचं तोंड समोर होतं आणि मी पाठीमागून जाऊन तिचे गोळे दाबायला सुरुवात केलो. मी दाबत असतानाच तिच्या गोळ्यांचा आकार थोडासा वेगळा माझ्या हाताला जाणवत होता, परंतु मी याकडं एवढं लक्ष दिलंच नव्हतं. मग पुढं जे काही होईल ते होईल म्हणून मी तिचे जोरजोरक्यात गोळे दाबू लागलो होतो. तिनं अचानकच तोंड माझ्याकडे फिरवलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला एकदम शॉक बसलावा असं झालं. विजयचा एकदम जोरात झटका लागल्यासारखं मला घडलं, कारण ती रसिका नसून माझी आई होती. इथंपर्यंत मी तुम्हाला कहाणीच्या अगोदरच्या भागामध्ये सांगितलंच होतं. मग अलीकडे फिरल्याबरोबर तिने तिचे डोळे मोठे मोठे केले. तिचे वटारलेले डोळे पाहून मलासुद्धा क्षणभरासाठी भीती वाटली. माझी आई माझ्याकडं डोळे मोठे मोठे करून डोळे वटारून बघत होती आणि ती बघत असतानाच मला म्हणाली, मूर्खा काय करत होतास? तसं मी म्हणालो, आई काही नाही, मला वाटलं रसिका आहे. मग ती लगेच म्हणाली, रसिका आहे? मग रसिकासोबत असा करतोस का तू? तेव्हा तिला काय बोलावं मला काहीच समजत नव्हतं. मी खूप घाबरलो होतो. तिच्या अंगावर जसा रसिका घालते तसाच एक सिल्कचा गाऊन घातलेला होता आणि रसिकानंसुद्धा तसाच गाऊन घातलेला होता. त्या दोघींच्या ड्रेसमुळं माझं कन्फ्युजन झालं होतं आणि त्या खोलीमध्ये थोडासा अंधार पसरलेला होता, त्यामुळं पण माझी थोडी जंबलिंग झाली होती. मित्रांनो, मी जाम घाबरलो तर होतोच, परंतु आता मला काय करावं आणि काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं. आई माझ्याकडं खूप रागाने बघत होती, परंतु मी तिचे गोळे मात्र खूप जोरजोरक्यात दाबले होते. आता पहिल्यांदा ज्यावेळा मी तिचा गोळा दाबला त्याचवेळा आई पाठीमागे फिरून माझ्या कानाखाली सुद्धा लगावू शकली असती, परंतु माझ्या मनामध्ये एका क्षणामध्ये एक प्रश्न आला, आई माझ्याकडून 2 ते 3 मिनिट गोळे का दाबून घ्यावी? तिला माहीत होतं ना कोणीतरी गोळे दाबते. मग मला माहीत नव्हतं ती रसिका नाही आई आहे, परंतु तिला तर माहीत होतं कोणीतरी गोळे दाबते. मग ती एका क्षणामध्ये पाठीमागे फिरायला पाहिजे होतं तिनं, परंतु ती फिरली नाही. यामध्ये दोषसुद्धा तिचासुद्धा होताच ना. मग मी गयावया करू लागलो, तिची माफी मागू लागलो. आता परत असं करणार नाही, चूक झाली माझ्याकडून असं म्हणू लागलो. परंतु ती माझ्याकडे फक्त रागाने पाहतच होती, ती मला काहीच बोलत नव्हती. मग रागामध्येच ती मला म्हणाली, हे कधीपासून चालू आहे? तेव्हा मी काहीच बोललो नाही. मग ती परत मला विचारली, मी तुला विचारते, सांग ना कधीपासून चालू आहे? मग मी तिला म्हणालो, नाही आज मी पहिल्यांदाच हात लावला होता. मी पहिल्यांदाच हात लावला होता म्हणल्यास ती जरा शांत बसली. मला काहीच न बोलता ती किचनकडे निघून गेली. त्याच खोलीतून किचनकडे एक दरवाजा ओपन होत होता. मग ती तिथूनच किचनकडे निघून गेली. मी काहीच बोललो नाही. 2-5 मिनिट झाले असतील. त्यानंतर रसिका त्या रूममध्ये आली. मग मी त्या रूममधून तिला काहीच न बोलता माझ्या हॉलमध्ये येऊन बसलो. हॉलमध्ये टी व्ही चालू होता. मी सोफ्यावर बसून टी व्हीकडे बघू लागलो. माझं लक्ष कुठंच लागत नव्हतं. आपल्याकडून काय मोठी चूक झाली, आता काय होणार? आई पप्पाला सांगेल का? पुढं काही प्रॉब्लेम येईल का? माझ्या मनामध्ये नाना प्रश्न तयार होत होते. काय घडणार याकडं माझं पूर्ण लक्ष लागून राहिलं होतं. परंतु मित्रांनो, माझ्यामध्ये हिंमत नव्हती. आता रसिकालासुद्धा मी बोलू शकत नव्हतो, किंवा आईला तर बोलायची माझी हिंमतच होत नव्हती. मित्रांनो, घडलेल्या घटनेमुळं आई खूपच रागवली होती. ती माझ्यावर खूप चिडली होती. मला जसं ती रागवत होती तसंच तिनं रसिकालासुद्धा खूप रागवली. मग रसिकासुद्धा खूप नाराज झाली. आमच्या दोघांचं बोलणं आता जवळजवळ संपुष्टात आलं होतं. मी आणि रसिका आता दूर दूर राहू लागलो होतो. जेव्हा मी आईच्या समोर जात असे तेव्हा तिच्याकडं नजर उचलून पाहण्याचीसुद्धा माझी हिंमत होत नव्हती. कारण मी जे कार्यक्रम केला होता तो खूप लाजिरवाणा होता आणि माझी मावशी आहे असं समजून मी माझ्या आईचे गोळे दाबले होते, त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला होता. जे घटना घडली होती ती एक गोड स्वप्न म्हणून मी विसरून जायचा प्रयत्न करत होतो. परंतु मित्रांनो, ही काही गोष्ट साधी नव्हती आणि विसरून जाण्यासारखी तर अजिबातच नव्हती.
आता काय करणार, माझ्या मनातून वारंवार विचार ते जातच नव्हते, सतत माझ्या मनामध्ये तेच 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 विचार येत होते. मग एके दिवशी मला रसिकाला बोलण्याची संधी मिळाली. तसं मी म्हणालो, मावशी मला खूप टेन्शन आलं आहे, माझ्या डोक्यावर खूप बर्डन आहे, काय करू मला काहीच कळत नाही, आत्महत्या करावी असंसुद्धा मला वाटू लागलं आहे. मग ती मला म्हणाली, अरे वेड आहेस का काय, तू काही चुकून, तू काही मुद्दाम केलंस का, चुकून झालं आहे तुझ्याकडून तू, आणि त्याबद्दल तू तुझ्या आईची माफी पण मागितला आहेस, मग आता टेन्शन घ्यायची काय गरज आहे, झालं गेलं एक गोड स्वप्न होतं असं समजून त्या गोष्टीला तू जस्ट इग्नोर करून टाक, त्या गोष्टी तू मनामध्ये ठेवूच नकोस. मग मी म्हणालो, मावशी तू जेवढं म्हणतेस ना तेवढी ही गोष्ट सोपी नाही, बोलणं खूप सोपं असते आणि करणं खूप अवघड असते. परंतु मित्रांनो, मावशीने मला सांगितलं, माझ्या डोक्याला ते पटत नव्हतं, मी माझ्या आईचे गोळे दाबले ही गोष्ट मी माझ्या मनातून काढणं शक्यच नव्हतं. मग या गोष्टीला 8 दिवस झाले असतील. 8 दिवसाच्या नंतर माझे वडील बाहेरगावी निघून गेले. ते 4 किंवा 5 दिवसाच्या ट्रीपवर बाहेरगावच्या दौऱ्यावर गेले होते. आता 5-6 दिवस आम्ही घरामध्ये मी, माझी आई आणि मावशी तिघेच होतो. त्या दिवशी ही खूपच रोचक आणि रोमांचक घटना आहे. त्या दिवशी घडलं असं, त्या दिवशी जी काही घटना घडली ती ऐकून तुम्ही तुमचा दांडा नक्कीच हलवायला लागणार आणि तुम्हाला भरपूर मजा येईल याची मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो. साधारणपणे 11:30 माझे वडील निघून गेले. आता घरामध्ये मी, माझी मावशी आणि आई तिघेच होतो. मग आई मला म्हणाली, आज तुम्ही दोघे वेगवेगळं झोपायचं नाही, आपण घरामध्ये 3 व्यक्ती आहोत, तिघेजण पण एकाच रूममध्ये झोपू. तेव्हा मी काहीच बोललो नाही. असं पण तो प्रकार घडल्यापासून मी आईसोबत बोलणं जास्तीत जास्त टाळत होतो. तसं रसिका म्हणजे माझी मावशी म्हणाली, हो ठीक आहे दीदी, तू काय कर, तू जसं म्हणतेस तसंच होईल, सर्वजण आपण एकत्र झोपू. मग आम्ही तिघंजणांनी एकत्र झोपायचा प्लॅन केला. आईचं बेडरूम खूप मोठं होतं, त्या बेडरूममधला दिवाण पण मोठा होता. मग आम्ही आईच्या दिवाणावर जाऊन झोपायचा प्लॅन बनवला. रसिका मला म्हणाली, तुला काही अडचण आहे का रे? तेव्हा मी काहीच बोललो नाही. मग रसिकाने तोच प्रश्न डबल विचारला असता मी म्हणालो, मला काय अडचण असणार. मग मी गप्प असलेलं बघून आई मला म्हणाली, तुझ्या मनातला राग गेला नाही का, मी तुला रागवले ते काही चुकीचं केलं का रे? तेव्हा मी काहीच बोललो नाही, मी गुपचूप बसलो. आता तिला काय बोलावं हे मला सुचत नव्हतं, परंतु ती माझ्यासोबत बोलत होती त्यावेळा माझी नजर मात्र माझ्या आईच्या गोळ्यांकडे जाऊ लागली. एवढी मोठी चूक कशी काय झाली आपल्याकडून, कारण रसिकाचे गोळे छोटे होते आणि आईचे गोळे तर मोठे होते. मग हे माझ्या लक्षात कसं काय आलं नाही असं मला वाटू लागलं. परंतु मित्रांनो, एकदा बंदुकीतून सुटलेली गोळी वापस येत नसते. मी माझ्या मनामध्ये काय विचार चालू आहेत हे फक्त मलाच माहीत होते. मग तशा त्या स्थितीमध्ये सुद्धा आईनं माझी नजर हेरली आणि मला म्हणाली, तुझी नजर कुठं आहे? तसा मी ओशाळलो. थोडंसं मला परत एकदा टेन्शन आलं. आता मी परत माझी चोरी पकडली गेली होती, आता काय करणार. मी परत गप बसलो आणि मी काहीच बोलत नाही हे पाहून रसिका मला म्हणाली, मूर्खा गप काय बसलायस, काहीतरी उत्तर दे ना, दीदी तुला काहीतरी विचारते. तसं मी म्हणालो, नाही आई माझ्या डोक्यामध्ये थोडासा विचार चालू होता. मग ती आई मला म्हणाली, कसला विचार? ती म्हणाली, माझ्या डोक्यात एक प्लॅन हो. मी म्हणालो, माझ्या डोक्यात एक प्लॅन होता. मग आई म्हणाली, कसला प्लॅन करतोयस? मग माझी चूक माझ्या लक्षात आली. मी लगेच म्हणालो, तसं मला म्हणायचं नव्हतं, मी थोडासा घाबरलो आहे त्यामुळे मी काय बोलतो आहे हे मला समजत नाही. मग आई मला म्हणाली, तुझ्या डोक्यात विचार आहेत की प्लॅन आहे, मला स्पष्टपणे सांगशील का? तेव्हा मी म्हणालो, नाही आई माझी मनस्थिती ठीक नाही, मला बोलू नकोस. मग रसिका म्हणाली, जाऊ दे ना दीदी, तू त्याच्या पाठीमाग कशाला लागलीस? मग आई पण गप बसली आणि रसिका पण गप बसली. आम्ही तिघांनी मिळून एकत्रितपणे मस्तपैकी झणझणीत जेवण केलं. जेवण केल्यानंतर मला झोप येऊ लागली होती. माझे डोळे जेवण करत असताना अचानकपणे झाकू लागले होते. मित्रांनो, आता काय घडतं आहे हे मला कळत नव्हतं, परंतु रसिका आणि माझी आई दोघी पण एकदम खुश होत्या. त्यांच्या दोघींमध्ये काय विचार झाला हे मला माहीत नव्हतं, परंतु माझ्यासोबत मात्र निश्चितच काहीतरी वेगळं घडलं आहे असं मला वाटू लागलं. कारण एरवी मी 12-1 वाजेपर्यंत जागणारा, त्या दिवशी रात्री 8 वाजता तर माझे डोळे झाकू लागले. मला झोप काय येत असेल, काय झालं असेल, माझ्या जेवणामध्ये तर काही विषबाधा वगैरे तर झाले नसेल ना, असे नाना प्रकारचे प्रश्न मला भंडावून सोडत होते. जे काही असेल ते असेल असं विचार करून मी तसंच जेवण करू लागलो. माझ्या हातामध्ये मोबाईल होता, अधूनमधून मी मोबाईलला उचकत होतो. परंतु मित्रांनो, एक घटना घडली. जसं मी मोबाईल उचकत होतो तसा माझा मोबाईल हातातून गळून पडला आणि माझ्या हातातला मोबाईल गळून पडल्यास माझी मावशी हसू लागली आणि म्हणाली, दीदी बघ याच्याकडे, याला किती झोप येते, काय करणार हा, आपल्या काहीच कामाचा नाही आज. तेव्हा त्यांच्या दोघींचं अस्पष्ट बोलणं मला कळू लागलं होतं, परंतु त्या दोघी काय बोलतायत मला काही समजत नव्हतं. आज आपल्या दोघींचा काहीच कामाचा नाही असं त्यांनी का म्हणलं असावं असं मला वाटू लागलं.
मित्रांनो, त्या दोघींचा अनिश्चितचपणे काहीतरी प्लॅन आहे आणि मला जी झोप येत होती यामध्ये सुद्धा त्यांचाच हात आहे असं मला वाटू लागलं होतं. परंतु काय प्लॅन होता दोघींचा, रसिकाच्या मनात काय चालू होतं आणि माझ्या आईच्या मनात काय चालू होतं हे मी समजू शकत नव्हतो. मग काही वेळ असाच गेला. मी आता माझं संपूर्ण शरीरावरचा ताबा सोडून दिला होता. मग रसिकानं मला पकडलं आणि हळूवारपणे माझ्या हाताला धरून ती बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागली. बेडरूममध्ये जात असताना तिचे गोळे माझ्या पाठीला चिटकत होते, परंतु तरीसुद्धा मी काहीच रिॲक्ट करू शकत नव्हतो. मी जिवंत असूनसुद्धा माझ्या अंगामध्ये जीव नसल्यासारखं मला वाटू लागलं होतं. त्यानंतर बेडरूममध्ये पोहोचल्यानंतर पुढं काय घडलं असेल हे मी तुम्हाला कथेच्या पुढील भागामध्ये सांगतो. तोपर्यंत थांबून राहा.